तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आवरते कपाट, आहे ना माही, कपाट आवरते. अहो लय चिंत्या झाल्यात, त्यामुळं म्हणजे चिंत्या म्हणजे आपलेच कपडे आहेत, त्याला चिंत्या म्हणतो. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला दाखवते आता माझा सगळ्यात पहिला ड्रेस, नवीन ड्रेस, म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा नवीन ड्रेस घेतला होता ना, ती दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मला. नाहीतर मी तोपर्यंत दुसऱ्याचीच कपडे वापरायचे, म्हणजे दुसऱ्याची म्हणजे माझ्या मावस बहिणीची, माझ्याकडे दुसऱ्याची म्हणजे माझ्या मावस बहिणीची कपडे मी वापरत होते. माझ्या मावशीने मला दवाखान्यातच दिली होती कपडे, तर तीच कपडे मी 2 वर्ष वापरत होते. 2 वर्ष मला नवीन ड्रेस नव्हता घेतला ऑपरेशन झाल्याच्या नंतर, पण त्याच्यानंतर हा पहिला ड्रेस मला संक्रांतीला घेतला होता दाजींना. उघडून दाखव ना, त्यामुळे दाखवते तुम्हाला. ही मला बसतोय ड्रेस, हा ही माहीला सुद्धा बसतोय, पण काय झालं हा काही दाजींना मला ड्रेस घेतला होता पहिल्यांदाच, म्हणलं चला दाखव तुम्हाला. मी कपाट आवरत होते, मला लय भारी दिसतोय माहीला बसतोय ड्रेस. तर हा ड्रेस मला दाजीनं पहिल्यांदा घेतला होता, पहिल्यांदा संक्रांतीला, म्हणजे 2015-16 मध्ये घेतला, 16 मध्ये. तर मस्त छान आहे पण ड्रेस लय भारी होता. पण काय झालं माहिती आहे का, माझी त्यावेळेस तब्येत नव्हती, ऑपरेशन झालं त्यावेळेला, लय असं त्या ऑपरेशन ह्यांनी अशी काटकुळी झाली होती थोडीशी. पण आता कसं आहे माहित आहे का, तब्येत झाली आहे माझी थोडी जाड झाली, मी बिघडली तब्येत, हा बिघडली. तर त्यामुळं मला त्याची मागणं डिझाईन बघली कसली भारी, तर त्यामुळं मला नाही हे करता आलं, म्हणजे घालत नाही मी, तसं घालते कधी मधी, पण असं येत नाही लई, असं लई असं हे होत आहे दाट. दुसरा दाखव की, हा थांब की, आणि तुम्हाला दाखवते. आणि नंतरचा बाबा ही ड्रेस, नंतरचा ही ड्रेस, ह्याच्यावर कशाची डिझाईन आहे बाय, हत्ती बित्ती आहे तर ह्याच्यावर. ही कशाला घेतला होता ग, यात्रेच्या वेळेस काहीतरी घेतला होता, याला ही पण दाजींनीच आणलाय बरं का, स्वतः दाजींना दुकानात जाऊन, म्हणजे दाजींची चॉईस आहे ही पण. आणि ही मामाच्या पोराच्या लग्नात घेतला होता, किती छान आहे ग, पण ही छान आहे ही, ह्याला नाही काय कटिंग फिटिंग केला, हा येतोय बरोबर, हे काय असं आहे. आणि हे कसलं आहे, आणि हे खादी कॉटन, खादी कसला कॉटन आहे ह्या काही असा. ही पण मला दिवाळीला काहीतरीच घेतला होता, ही पण दाजींची चॉईस आहे. मम्मी खालीच करू का आता ड्रेस पशी मोबाईल, ही पण दाजींची चॉईस आहे. आणि ही माझ्या मामाच्या मुलांना घेतला ही ड्रेस, म्हणजे त्याला मुलगा झाला होता ना त्यावेळेस मी बघायला गेले होते, त्यावेळेस ही घेतला होता. आणि ही मम्मी रोज घालते आहे का नाही, गुलाबी, हां ही तर मी घालतेच, ही पप्पाने आणला होता, म्हणजे दाजींनी आणला होता तुमच्या, ही पण आणला होता, ही पण त्यांची चॉईस आहे. मम्मीचं कपाट किती सुंदर आहे. आणि ही माझी चॉईस आहे हो का, ही माझी चॉईस आहे, ही मी घातलेला आहे, तुम्ही बघितलंच, ही माझी चॉईस आहे. आणि ही किती भारी, पण ही झालं, ही पण माझी चॉईस आहे. अजून नीट कर की, त्याला मळला आहे ग ही जरा. आणि ही किती भारी आहे ग, पण तू चॉईस केलाय, पण किती भारी. हा ड्रेस मला बर्थडेला गिफ्ट आलेला आहे, पण त्यांनी सांगितलं की म्हणजे व्हिडिओ काही बनवू नको ताई, म्हणून मी काही व्हिडिओ बनवले नाही, मला हा गिफ्ट आलाय भावाकडून बर्थडेला. पण किती छान आहे ही, तीच आहे मम्मीने दाखवलेला का नाही तुम्हाला ही. आणि हा ड्रेस चुलत भावाच्या लग्नातला आहे, माझ्या मांडवगुणवाल्या चुलतेच्या पोराच्या लग्नातला आहे. आता वर्ष झालं बघा, हा ड्रेस मी आणखीन एकदा पण घातला नाही का, अंगाला पण लावला नाही, कारण ह्याला काय झालंय शिवताना थोडंसं हे झालंय, त्यामुळं नाईक घातला, ह्याला नीट करूनच घालावं लागल. आता त्याच्या लग्नाला पण बरेच दिवस झालं, चुलतेनं माझ्या साडी घेतली ना आरात, मला ड्रेस घेतला होता, ओढणी सेम अशी आहे ह्याची, आणि त्यामुळं हे काय घालता यायला नाही, त्यामुळं हा पण काय घातला नाही.
आणि कपडे मला म्हणजे असा ड्रेस घालायची वेळच येत नाही कधी, कारण काय होते आणि ही माझ्या आईने मला ड्रेस मटेरियल घेतला पण बसतच नाही. बसतोय की? बसतोय की पण थोडंही होतंय. आईने घेतला मला ड्रेस मटेरियल माझ्या मम्मीनं शिवून, तिथंच शिवला तिनं, शिवला तिथंच. तिथं शिवला मम्मी माझ्या कपाटात मी अशी आपल्या आरती ताईनं हे केलेला होता. हा आणि ही मम्मीने शिवलाय हे करा गे, ही शिवलाय. मी शिवून घेतल्या ड्रेस हो काही दोन तिकडे चॉकलेटी बी है की साडीचा शिवलाय ह्याला, हिथं चॉकलेट शिवलाय है का नाही. आणि ही पण साडीचा शिवलाय आपल्या काठपदर साडीचा हे काय. ती जी ड्रेस आहे का नाही तो का ती तसला बी मला है आणि चॉकलेटी बी मला है का नाही. मम्मीला दोन मला बी दोन. माहीला दोन मला दोन. आणि ही पण दाजींनीच आणलाय आणि ही पण दाजींनीच आणलाय. झाले कपडे, झाले माझे कपडे. कुणाची पॅन्ट आहे? कुठं जाता येतच फक्त ड्रेस घालते ना, त्यामुळं माझा ड्रेस. आणि हे काही एकदाच नाही घेतले, थोडं थोडं घेऊन. तुझी पॅन्ट आहे? माझ्या पॅन्ट आहे. तर पॅन्ट ठेवते एका साईडला कपाट. हा माझं बी तसंच कर की ग. कसं? तुझ्यासारखं इकडं पॅन्ट ठेवायला जागा कर. अगं माझं मोठं आहे कपाट. असू दे, मोठी कपडे आहेत ना पसरून बसतात माझे. असू दे, माझ तुझे नाहीत की बसत पसरून माझ्यासारखे. असू दे, कशी तरी घडी घाल. वन्यावर किती आहे त्या मम्मीला बघा. पॅन्ट तर ह्या पॅन्टीला 2 वर्ष झालं असतील है का नाही का. मला बसत तस किती पप्पानी घेतलेली, मी आणखीन घातलीच नाहीत. मला खरं सांगू का, नवीन कपडे जरा असले ना तर मी इतकी जपून वापरते ना, लय जपून वापरते नवीन. लागेच आहे, लागेच लागेच, लय जपून वापरते मी नवीन कपडे. मला अजिबात असं खराब करू वाटत नाही कपडे, म्हणून टिकतात कपडे माझे लय लय दिवस राहतात. आणि तुम्हाला दाखव का, दाजींनी मला एक पॅन्ट आणली होती हौस हौसनी आणि मी घातलीच नाही हो का. जीन्स सारखी आई हो का, ही पण आणली होती मी. आणखीन हिला घातली नाही ही आणि तो कधी काळी 2 वर्ष. ही बघ हे जग कसं आहे, टिप्पा अशी पॅन्ट आणली होती. आणि स्ट्रेचेबल आहे पॅन्ट, अशी लांब ती ही पॅन्ट, त्यामुळे आणली होती दाजींनी मला. पण मी हिला आणखीन घातलीच नाही हो का, स्टिकर सुद्धा नाही काढला. आणि येत नाही म्हणून XXL आणली पॅन्ट. म्हणजे दाखवलं तुम्हाला माझं कपाट. आज ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट. होय मम्मी तिकडे तर फुगाच वाटतोय अगं. ती आपलं ही आहे लोकर आहे त्यात. कसं आहे माहित आहे का, मी आपलं जी आहेत ना वापरायची तीच वापरत असते. सारखी सारखी नाही कपडे घेत म्हणून. कधी ना कधी नवीन ड्रेस घेतीस की तू. का ही एक ड्रेस माझ्या मम्मीने घेतलाय मला. चांगला आहे. खाली डिझाईन बघ कसले आहे. माझ्या मम्मीला नाही बघा त्रास देऊ वाटत, पण काय असतं, आई आई शेवटी आईची माया असती. आईला वाटतं घ्यावा म्हणून. मी नाही हट्ट करत आईकडं, मला हीच घेईन मला तीच घे. कारण आपला बाप असता तर आपण हट्ट करू शकलो असतो ना आईकडं. पण आईच आपली कशी तरी कमवून खाती ना, आईकडं आपण कसे हट्ट करणार. पण खरं सांगू का तुम्हाला, आमचं जेवढं हट्ट आहेत ना तेवढं दाजी पुरवतात सगळं. आई पण पुरवती माझी, पण मला आईला नाही हे करू वाटत. ह्याच्यात काय हट्ट आहे तवा कपडे चोपडे. ही किती छान आहे हे का नाही. ही मम्मी डिगर आहे कपड्यांचाच. ही मम्मीचा गुलाबी गावन. आज मम्मीने हे गुलाबी घातलाय आणि ही निळ आहे. चल तर आता हे आवरून घेते कपडे कपाट मी सगळं बंद करू का. बघा आपली माही काय म्हणती. मला म्हणती माझं कपाट जर तुझ्यासारखं ठेवलं नाही तर मी तुझं कपाट इसकटून टाकणार. आणि तू मला माहिती कपाट दाखव का आपण लावलंय अस कसलं ठेवलंय माझं कपाट. तच बुचकी केल्यात बघ. ओय माहीनाशी बुचकी केल्यात. ही मी खाली बघा कपडे माहिती कशी ठेवते रोज. ही माहीना वरच कसं केलंय बोचक बोचक. आणि हे आपला कुलूप कुलूप कपाटाचं कुलूप.
कपाटाचे दरवाजे तुटल्यात वरून कुलूप लावते कपाटाला. मग ही बसते बघा, ही कुलूप बराबर बघा बघा बसते जाम कुलूप. आणि ही कुलूप खेला दूडी नाडा. हे माझी गादी आहे. ही कसली आहे बाकी? मिक्की माऊस. मिक्की माऊस आहे. अर्धा दिसतोय मिक्की माऊस, अर्धाच अर्धा अर्धा पडदा पडदा. लेबो आहे पण ही मिक्की माऊस. साडी घातली होती त्या दिवशी. काय झालं? काय बघ काय झालं तर. अरे देवा, ही साडी घातली होती मी त्या दिवशी. वा, पप्पाच्या बर्थडे दिवशी. आणि तुम्हाला मी ही दाखवणार आहे माझी एक दिवस. लोकर 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 ही बघा माझ्याकडे लोकर. ओ कसलं जंपर आहे ग. हक 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 सोनेरी दिसतोय अग. हक जंपर सुवर्ण आत्यानं घेतलेला. हक सोनेरी दिसतोय इकडे बाकी. किती भारी दिसतोय. आपली माही व्हिडिओ काढताना मोबाईल पळवती. चंदेरी सोनेरी गारी काढला आपला असाच म्हणलं. कपाट आवरत होते माझ्या बी कपाटाचा व्हिडिओ काढायचा. तुमच्या मनात नुसतं कोमलताई गरज दाखवती गरज दाखवती. म्हणलं आपलं कपाट आवरताना पण सोन्याचं आहे काही जंपर. सोन्याचं आहे बघ कसं चमकत. कपाट आवरताना पण म्हणलं काढाव व्हिडिओ. मालकाने दिलेली साडी दिवाळीत. ही जंपर आहे त्याच्यावरचा. ही दाजींना तुमच्या त्यांच्या कामावरच्या कामावरच्या मालकाने ही साडी दिलेली आहे दिवाळीत. तुम्हाला दाखवते ती साडी. मी गेलते की तिथं कामावर पप्पाच्या. पप्पा ही साडी दाजींना दिवाळीत दिलेली आहे. कामाच्या मालकावर कामाच्या तिथे गेलती पप्पा सोबत. आणि तिथं माझ्या मॅडम सुटलं घरी साडी ऐक की. तिथं माझ्या मॅडमच भेटल्या इंग्लिश स्कूलच्या. मॅडम 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 म्हणल्या काय ग ऑनलाईन येतो का अभ्यास. मी म्हणा येतो की माहिला ऑनलाईन अभ्यास म्हणजे काय माहित नव्हतं. मी संडे मंडे म्हणली की त्यांना दाखवून. संडे मंडे ट्यूसडे सॅटरडे फ्रायडे असं म्हणून दाखवलं. मॅडम म्हणल्या मी चुकलं तर सांगते. मी म्हणलं चुकायची काय गरज नाही मला येतंय म्हणाय. तशी लय हुशार आहे ग. बर माझ कपाट कवा हे करायचंय बया. मला नको बया तुझ्यासारखं कपाट करायला. मग ते कसं बोच का झालं या. अग हे तर झालं बोच का. आता काय करावं. मला नको बया ठेवायला. मला नको तुझ्यासारखं कपाट. माझ्या ह्याच्यात ठेवायचं. पिक्की बँक नको लय करू बुचकी सर.